पूर्णपणे क्रॉस केली गेली बॅकच्या कडीला आणि चेडूला पण आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 14. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मॅचच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या 3 चेडूंवर 4 धावा खर्च करत असताना इथे मात्र सलीम पाहायला मिळालाय. सलीम याच्या षटकावर जाणून बुजून इथे मात्र एक एक धाव जमवली जाते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, फटके खेळली जाणार नाहीये. चांगला फटका तेवढं चांगलं शोधन आपल्या संघासाठी पाहायला मिळते. एक धाव इथे पूर्ण केली जाते. इथे मात्र फटकेबाजी चांगली आहे, पर तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण, तेवढं चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 15 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 15 धावा त्याच्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील राऊंड विकेटने. सारखी आता हा चेंडू खेळून काढला जातोय. फिरूज आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली की तर 16 त्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. सलीम हर्षद साठी आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड विकेट सुपर टायटल्स संघाकडून दुसरं षटक आदळण्याची जबाबदारी या गोलंदाजावर दिली गेली. आणि त्या आता पुन्हा एकदा खेळला गेलाय. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 17 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा पाय एक्सपर्ट संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसामध्ये पडती होती, ओपनिंगला आला होता, त्यानंतर कालच्या दिवसापासून थोडासा बदल केला गेला. चांगला खेळ इथे मात्र दाखवावा लागेल. लिनार याला लेफ्ट हँडेड मैदानाच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. पंचाचा सिग्नल काय येतो याकडे लक्ष असेल, परंतु पंच इथे मात्र नकारात्मक मान दोडवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद पुढे सहसा होते चर्चा करण्यासाठी निनाद याच्याबरोबर चर्चा करील. अजूनही पाहिलं की या षटकातील चेडू शिल्लक असतील. अजूनही 2 षटक क्रमांक 4 मध्ये चार मध्ये आपण पाहतो. आपल्या संघासाठी सलीम इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सुपर टायटल संघाचं प्रतिनिधित्व करतोय. चांगली गोलंदाजी ज्याच्याकडून अपेक्षित होती फक्त दिशा दिली जाते. एक धाव इथे मिळेल. एका राज्यामध्ये धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 कोटीच धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये धाबा आल्या आतापर्यंत 3-1 विकेट मिळाली. शेवटचा चेंडू इथे दाखल केला जाईल. या शेवटच्या चेंडूमध्ये धाबा किती मिळतील याकडे लक्ष आहे. हर्षदला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक चर्चा केली जाते. चला जास्त वेळ चर्चा करू नका फलंदाज, कारण यानंतर जरी आपल्याला सामने खेळवायची आहे. राऊंड विकेट नी गेला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळेल. फलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन स्ट्राईक हलका सपक स्टॉप केले गेले या चेंडूला. एक धाव इथे मिळते. या धावसंख्या 30 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. टाइम आउट घेतला गेलाय पाय एक्सपर्ट संघाकडून. पाहायला भेटतोय. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये धावा किती खर्च केल्या जातील याकडे लक्ष आहे. ऑन स्ट्राईक हर्षद इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. लेकट असं ते ओळखला जाणारा हा शैब आज पठाण पायावर चेंडू आदळलाय. एक धाव इथे भेटी आहे. एका धावच्यामध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 31 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा शैब आज पठाण गोलंदाज ट्रॅकवर अंतिम षटक आदळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी त्यालाही खेळायचे तर तिथे मात्र बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली जाते. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 32 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावा शेवटचे 4 चेंडू इथे मात्र जरूर चांगल्या रीत्या खेळले जातील. हर्षद याच्याकडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका जरूर चांगला होता, परंतु तेवढं चांगलं प्रयत्न क्षण आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्येत एक ने वर धावसंख्या 33 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नीलार ऑन स्ट्राईक असेल, डाव्या त्याचा फलंदाज समोर आहे. इथे मात्र आदित्य चेंडू फेकले जातील, इथे मात्र चेंडू निर्धाव टाकले जातील याकडे लक्ष आहे. परंतु नीलार बॅट बोलेल का? हॅलो, कृपया सर्वसंघ मालकांना एक सूचना आहे, कृपया लक्ष द्या. सर्वसंघ मालकांना एक सूचना आहे. शेबाज आपल्याला पाहायला मिळते विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. छोटी जाते घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांकडून सूचना येते तुमच्यासाठी सर्व संघ मालक, जे सुपर ओव्हर पॉईंट टेबल साठी चढाओढ सध्या सुरू आहे दोन्ही गटातून, त्यासाठी सुपर ओव्हर खेळली जाईल आणि त्यासाठी सर्व संघ मालक गरजेचे आहेत, सर्व संघ उपस्थित गरजेचे आहेत. त्यामुळे कोणी आपला सामना संपल्यानंतर घरच्या दिशेला मार्गस्थ होऊ नका. आजी ते मात्र जरूर त्यांचा सिग्नल आला होता. वाईड बॉल आणि त्याच्यावर एक धाव मिळाली. धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळाले. निनाद आपण पाहते ऑन स्ट्राईक असेल. राऊंड विकेटने पुनश एकदा शेबाज पटेल आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पंचचा सिग्नल, व्हाईट बॉल येतोय जरूर. इथे धावपाच स्वरूपात बाद व्हावं लागेल. शक्त थोडीशी लढवली गेली, परंतु एक धाव खर्च केली गेली. अरबाज दाखल झाले. धावसंख्या जर पाहिली की 36 आतापर्यंत आपण पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल, या दोन चेंडूंवर किती धावा जमवल्या जातील याकडे लक्ष आहे. शेबाज पठाण इथे मात्र अरबाज साठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एकदा तिथे पूर्ण केली जाते, एखाद्या समाधान मानावं लागेल जरूर. धावसंख्या जर पाहिली की तर जाऊन पोहोचेल 37. शेवटचा चेंडू इथे दाखल करायचंय, त्यामुळे किती धावा नोंदल्या जातील, किती धावा रोखल्या जातील या आपलं लक्ष आहे. शेवटचा चेंडू इथे दाखल केला जातो. शेबाज पठाण गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील या सत्रातील या पहिल्या इनिंग मधील अखेरचा चेंडू घेऊन एक धाव पूर्ण केली जाते. इथे मात्र विकेट लिहिला. धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा, 39 धावाचं उद्दिष्ट ठेवलं गेले. पहिला चेंडू यश टाकतो, हल्ला चेंडू एक धाव उठतोय. एका धावाने आपलं खातं खोलत होते, संघाचं खातं खोलत होते. धावसंख्या फक्त एक वरती कुठे गावाचा पाठ्या करताना आता मात्र डावकरा फलंदाज एक सुंदर असा शेरदार फलंदाज साहिश चव्हाण. यश चा सामना करणार साई चेष्टेच्या पाठी एक सुंदर असा फटका डिफेन्स बॉक्स दिसून जातो. एका धावसाठी एका धावसंख्या पक्के जरूरती साई आपलं खातं बोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते दोनवरती. यष्टांच्या मागे निरा शीर्षक आणि कारवाई असा यष्टरक्षक फलंदाज अनेक वर्ष दुर्गत अंडरकडे खेळला. निनाद असा यष्टांच्या पाठीमागे पुण्याचा चेंडू तडकर जोरदार पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज धाव करू शकला असता, परंतु तसं काय घडत नाही. धाव आपले एकरित्या एखाद्या धावसंख्या पोहोचते तीनवरती. धावातील पहिलं क्षेत्रात एकत्र गावाचा पाठलं करतो ना बिन बाबतीत सुंदर अशी सुरुवात. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी प्रॉब्लेम दिसत आहेत. इतकं सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो यश. पुन्हा एकदा आपल्या धावून येतो तयार यश. आता मात्र सामना करणार शेबाज. पुन्हा चेंडू पंचांचा आवंतर पेशर आहे. आवंतरनं धावसंख्या पडते चार वरती. मिस्टर आवंतर आपलं खातं खोलतोय. धावसंख्या पडते चार वरती. पुढे शेबाज पाहूया. पुन्हा एकदा अवांतर जगातात दोन चेंडू दोन अवांतर असे जात आहेत. धावसंख्या दोन वरते. धावसंख्या पोचते पाच वरती.
पाहूया सरासरीच्या दिशेनं आगेकूच करताना पुन्हा एकदा अवर्पणा चेंडू ढकलला आहे. एका धावसंख्या डिप्रेशन दिसून जातो, एका धावसंख्या पडते सहा वरती. सुंदर अशी सुरुवात. एकोणचाळीस धावाचा पाठलाग करताना सैबाश जोरदार तडबडा चेंडू पाहूया. मुख्य सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावा खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण केले जाते आणि फलंदाज बाजतो पहिला धक्का बसतो सुपर बॅटर्सला. फलंदाज गोलंदाज राजापुरातील नावाजलेला फलंदाज सलीम पुढ्यांदा सामना करणार शैबाज. पाहूया पुढ्यांदा जोरदार चेंडू तडका होतो त्यापर्यंत चेंडू बॅटचे उठतोय आणि धाव गाणी घेतले. पहिले षटक संपले, पहिल्या षटकाच्या अखेरीस एक पाच सहा सुंदर असं षटक जपले आपल्या संघासाठी. फक्त सहाच धाव दिले आहेत नवीन गोलंदाज. अक्षय मुंबईचा प्लेयर अक्षय गुरव सामना करणार सरी. अक्षय हे नावाजले असा एक गोलंदाज गेले अनेक वर्ष आपल्या राजापुरामध्ये जाताना दिसतो. अक्षय गुरव अक्षय उप पांडा सुंदर चेंडू एक बॉल असं चेंडू पंचांचं मोठं इशारा. परंतु निर्णय बरं नाही आहे. चेंडू बॅट जातोय. सुंदर अशी गोलंदाजी वेगवान अशी गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. धावा रोखून ठेवतोय आपल्या संघासाठी. अवर्पणे ढकलो चेंडू आपल्या फालकोमध्ये आढळतोय. एकच धावा रोखू शकत नाही. एखादा धावसंख्या पडते सात वरती. आता मात्र दमदार अशी गोलंदाजी अक्षय करतोय आपल्या संघासाठी. पुढे एकदा चौहान चेंडू पुन्हा एकदा एकच धाव. पुण्याचा एकच गाव एखाद्या धावसंख्या पडते आठ वरती. सुंदर गोलंदाजी खरोखर ज्या गोलंदाजी गरज आहे तशीच त्या पद्धतीने गोलंदाजी करतो अक्षय आपल्या संघासाठी. पुढे एकदा अक्षय सामना करणार सदी. पुन्हा एकदा वेगवान माळा हळूहळू पाय ढकलला चेंडूवर विशेष दिसून जातो. एका धावसाठी एका धावे धावसंख्या भर पडते धावसंख्या नऊ. पुढे एकदा अक्षय वेगवान गुरुजी धावपळा गोलंदाज अक्षय सामना करतोय सरीन. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो सलीम. पुन्हा एकदा निर्माण चेंडू प्रहार मॅड आपल्याला चेंडू आपल्या फळप्रमध्ये अडवतोय. धावसंख्या एक ने बरोबर धावसंख्या दोन दहा होते. सलीम दोन एकूण दोन अकरा. पुढ्यांदा अक्षय पुढ्यांदा चेंडू हळूहळू कट केलाय. डिप्रेशनच्या दिशेने एखादा औषधी धावसंख्या बारा. पुढ्यांदा पाटा आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतोय सामना करतोय सैबाज. पुढ्यांदा हळूहळू चेंडू ढकललाय. एक धाव इतर धावसंख्या पुसते तेरा होती. धावातील दोन षटक संपले. दोन षटकाच्या अग्रेस एक बाद तेरा. काहीशी संत अशी सुरुवात.
करताना दिसते काय करतोय, पण काय होतं ती नाही झाली तर मग ही पण फुकट जाय असं होतं. पण आता आलाय ना बघ, आज पाहिजे दाखवतो काय दाखवतो पाहिजे दाखवत आहे धावसंख्या 13 आपलं पहिलं डावातलं तिसरं षटक हर्षद कपडेच्या आकारमध्ये चेंज व्हायत ना समोर शहीबाद पठार. मला वाटतंय पंचांकडे आत मागितले तर पंच अवांतर घोषित करतात. धावसंख्या 1 ने बरपडते, धावसंख्या होते ती 14. समोर असणारे शहीबाद पठार सुंदर चेंडू चेंडू होते एका दळासाठी. धावसंख्या 1 ने बरपडते, धावसंख्या होते ती 15. तिसरं षटक प्रगती पथावर असताना विजयासाठी 39 अवांचं लक्ष्य. या ठिकाणी सुपर टायटन या ठिकाणी अवांतर एक्सच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 16. विजयासाठी 39 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत आहे. काटेकी टक्कर हा वोल्टेज वाला मुकाबला अतिशय महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांसाठी सामना अतिषय महत्वाचा आहे. सलीम टोळशे असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू देतो एका दळासाठी, धावसंख्या 1-3 बरोबरते, धावसंख्या होतो 30-17. तिसरं षटक प्रगती पथावर आहे, सावध सुरुवात आहे. विजयासाठी 39 धावा. या ठिकाणी थोडस संपते कॅल्क्युलेशन पाहिलं तेच आहे. शुद्ध चेंडू आहे, चेंडूला डिफेन्स केला ते अंकित किंगरकर चेंडू अडवतोय संघासाठी धावा रोखून धरतोय. धावसंख्या 1 ने बरोबरते, धावसंख्या होते ती 18. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 18, विजयासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलंय. थोडस मला वाटतंय पांडा थोडस मार्गदर्शन करताना दिसतोय, कारण हाय व्होल्टेज वाला मुकाबला आहे. काटेकी टक्कर आहे, दोन्ही बाजूने प्रेशर आहे, कारण दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत आहे. एका संघाला टेबल टॉपर व्हायचं, एका संघाला आपलं अस्तित्व या ठिकाणी दाखवून द्यायचं. चेंडूला तो डिक्लेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी धावसंख्या 1 ने बरोबर आहे, धावसंख्या होते ते 19. तिसरं षटक प्रगती पथावर असताना अतिशय महत्वाची लढत प्रत्येक संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. इथून सर्व सामने करो किंवा करा किंवा मरा अशी स्थिती असणार. सुंदर चेंडू बंद पडते पैटी घोडे परार चेंडू सीमा बार या ठिकाणी गच्छा क्षेत्ररक्षण. धावसंख्या जपकन भर पडते, धावसंख्या होते 23. अंकित ही चूक अतिशय मागत पडणार आहे. मौक्याच्या क्षणी ही चूक झाली होती, मौक्याने चौका पण तुझ्याकडून ही चूक अतिशय मागत पडणार आहे. मला वाटतं या षटकानंतर टाइम आउट घेणार आहे. या ठिकाणी नोंद केलेली आहे, धावसंख्या होते ती 23. अतिशय महत्वाची लढत शहीबाद पठाण आता मात्र आक्रमक होताना दिसतंय. अरेशा सुंदर चेंडू होता. क्रिकेट मध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. षटक संपलंय, मला वाटतंय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3. 1 गरीब 23. बारा चेंडू 16 धावा, 12 चेंडू 16 धावा. खेळ सरासरी 8 धावा करायचे. बघूया कोणाच्या आत्यामध्ये चेंडू दिला जातो. अक्षय पांडा मला वाटतंय मुंबईचा वेगवान गोलंदाज, मुंबईची वेगवान बुलेट ट्रेन जी मुंबई वरून आतापूरपर्यंत आली आहे तिच्या आत्यामध्ये चेंडू असणार आहे. सामन्याकडे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अक्षय पांडा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते. थोडस क्षेत्ररक्षण पांगवलं जाते, काही खेळाडू पुढे घेण्यात येत आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तर नीना स्वतः क्षेत्ररक्षणाचा भार स्वतःवर घेतो. यष्टार मारून क्षेत्ररक्षण हलवतो. या ठिकाणी सामना चालू होते, वळूया सामन्याकडे. स्टार्ट द मॅच. अक्षय पांडा मुंबईचा वेगवान गोलंदाज समोर असणार आहे. सलीम सुंदर चेंडू या ठिकाणी खराब गोलंदाजी चूक 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 अतिशय मागत पडते. दर्शके 2 ने भर पडते, म्हणजे 12 चेंडू आणि 14 रवा. 12 चेंडू 14 धावा असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. जरा प्रेक्षकांनी जोरदार धावा जमणं गरजेचं आहे. अतिशय
अतिशय महत्वाची वेळ आहे. काटे केडकर कारण आपल्या टाळ्यावर सगळा खेळ अवलंबून असतो. बारा चेंडू 14 धावा खेळ जवळ आलेला दिसतो. समोर असणारा सलीम पांडा टू सलीम असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू दशके देखील बरोबर आहे. दशके होते की 26 म्हणजे 11 चेंडू आणि 13 धावा असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शैबाद आणि सलीम सर्वत्र पवित्र दिसतोय. अक्षय पांडा मात्र थोडासा खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. बघूया कमबॅक करतो काय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतो अक्षय शैबासाठी. सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू 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 बघूया बघूया काय होतोय. पंचांकडे अपील केली जाते. दोन पंच एकत्र येत आहेत काहीतरी शिस्तय आणि बदलणार नाही. ती जबाबदारी घेतो शैबाद. शैबाद फटाची लढत आहे. अक्षय पांडा समोर असणारे फिरोज फटाक असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. फिरोज फलंदाजी सज्ज होतोय. स्वतःच दुसरं डावातलं चौथं षटक अक्षय पांडाच्या हातामध्ये. थोडस मागे पुढे केलं जातं. पुन्हा एकदा मॅच चालू होते. गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्ज होते. अतिशय सुंदर चेंडू क्षेत्र चेंडू अडवला जातोय. काठी जवळचे मंडळाचे कार्यकर्ते धावसंख्या देखील बरबडते आहे. धावसंख्या होते ती 27. अजूनही 12 धावांची गरज आहे. अक्षय पांडा मात्र कम बॅक करताना दिसतोय. अक्षयचा विचार केला तर सुरुवातीला थोडासा महागडा ठरणारा मुंबईचा गोलंदाज आता मात्र कम बॅक करताना दिसतोय. असा खेळ पाहायला मिळतो. फिरोज समोर असणार आहे अक्षय गोगव. या ठिकाणी बघूया पंचांकडे अपील केली जाते. बघूया पंचांकडे अपील केली जाते. पंच ही फेटाळून लावतात. धावसंख्येत 1 ने भर पडत आहे. 28 धावसंख्या 28. अक्षय एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. मुंबईवरून बिलॉंग करणार अक्षय. समोर असणार आहे शैबाज पठाण. शैबाज एक महत्वाचा फलंदाज आहे. बघूया कुठपत खेळ केला जातोय. अक्षय गोलंदाजसाठी सज्ज होतो. सुंदर चेंडू आहे सुंदर चेंडू आहे. बघूया पंचांकडे दाद मागितले आहेत. बघूया पंच किती धावा देत आहेत. या ठिकाणी विचार विनिमय दोन पंच एकत्र येऊन काहीतरी विचार विनिमय करतायत. पंचांमध्ये बातचीत केली जाते. काहीतरी पंचांमध्ये शिस्त आहे. कोणता निर्णय आणि पंच अवांतर घोषित करतायत. या अवांतर घोषित धावसंख्या 2 नंबर करतायत. धावसंख्या होते ती 30. म्हणजे अजून विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 9 धावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 8 चेंडू आणि 9 धावा. अक्षय पांड्याचा विचार केला तर थोडासा महागडा ठरतोय. अतिशय मोक्याच्या क्षणी अवांतर ठरताना दिसतोय. अक्षय गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. अतिशय महत्वाची लढत आहे. महत्वाचं षटक आहे. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तिथे. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 7 चेंडू 9 धावा. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाते. जरा सामना लवकर चालू करायचा आहे. संघ नाईक नेना शिरसेकर. ठिकाणी 7 चेंडू 9 धावा. अक्षय आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होते. समोर असणारे शैबाज पठाण. शैबाज पठाण फलंदाजी सज्ज होते. सुंदर चेंडू सुंदर चेंडू बघूया. चेंडू ते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 1 नंबर पडत आहे. मला वाटते 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. कोणाच्या हातामध्ये शेवट षटक दिलं जाते बघूया. जादूगार गोलंदाज ज्याला मानलं जातं तोच रुपेश. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय.
लोकल बॉईज याच मैदानावर राहण्याचा मोठा झालाय. कुठून चेंडू कसा स्विंग करायचा त्याला बरोबर माहिती आहे. बघूया काय करतोय. समोर असणारे फिरोज पठाण, फिरोज पठाण सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. फिरोज आणि रुपेश असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. रुपेश गोलंदाजी सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं डावातलं पाचवं षटक, निर्णायक षटक. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, पंच निघले सर. घोषित करता धावसंख्या एक नंबर पडते. पाच चेंडू आणि सात धावा. महत्वाची लढत. अपील पंचांकडे अपील केली जाते आणि रुपेश राणी, रुपेश टू रमेश असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओहो चेंडू पाहायला जातो. चेंडू येतो डिक्लेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या एक नंबर पडते. चार चेंडू आणि पाच धावा, अतिशय महत्वाची लढत. चार चेंडू पाच धावा. चार चेंडू पाच धावा. जरा सर्व प्रेक्षकांनी दोन्ही संघातील खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या वाजवत्या. जोरदार टाळ्या महत्वाच्या आहेत. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. तीन चेंडू चार धावा. अतिशय महत्वाची लढत आहे. काटे की टक्कर. तीन चेंडू चार धावा. तीन चेंडू चार धावा. अतिशय महत्वाची लढत आहे. काय व्होल्टेजचा मुकाबला. प्रत्येक संघ विजयासाठी धडपडताना दिसतोय, तडपडताना दिसतोय. जसं पाण्यातून मासा बाहेर काढल्याने तडफडतो तसे दोन्ही संघ तडफडताना दिसत आहेत. दोन्ही सामन्याकडे गोलंदाज, गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. धावसंख्या एक नंबर करते. दोन चेंडू आणि तीन धावा. अतिशय महत्वाची लढत आहे. दोन चेंडू तीन धावा. या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा मेजवानी पाहायला मिळत आहे. फायर एक्सपर्ट तुमचं सुपर टायटन असा सुपर डुपरचा मुकाबला पाहायला मिळतोय. या ठिकाणी संघामध्ये बघूया प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करताना दिसतोय. जरा लवकर सामना चालू करायचा आहे. दोन चेंडू तीन धावा. या ठिकाणी अतिशय महत्वाची लढत. रुपेशच्या हातामध्ये दोन चेंडू असणार आहेत. रमेशला तीन धावा जमवायच्या. दोन चेंडू तीन धावा. चक्रव्यूह या ठिकाणी आखलेला दिसतोय. निवडवान देवटीवाडी आयोजित भव्य प्रकाश जोतातील भव्य अँड्राम क्रिकेट स्पर्धा लीग पदवी स्पर्धा असणार आहेत. दोन चेंडू तीन धावा. सामना लगेच चालू करायचा आहे. पंतांनी थोडस लक्ष द्यायचं. दोन चेंडू तीन धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्ज होतो.